नमस्कार मी मयुरेश कोंडूर बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की निवडणुका जवळ आल्यात की काय सांगता येत नाही राज्यालाच देशामध्ये अर्थसंकल्प नुकताच सादर झाला केंद्रीय अर्थसंकल्प आणि बऱ्याचदा असं म्हटलं जात आहे की निवडणुकांवर लक्ष ठेवून नुक या अर्थसंकल्पाकडे लक्ष नजर त्याच्याकडे आहे त्याचबरोबर राज्यात सुद्धा शिवसेना सत्तेतनं बाहेर राहते परत सत्तेमध्येच राहते काय नेमकं होतं सरकार वेळ राहतं किंवा नाही का निवडणुका अगोदर असे एकंदरीतच दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरच्या अगोदरच काही काळ जवळपास वर्ष दीड वर्ष निवडणुकांचे पडघम बाजू लागलेत की काय अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं अर्थातच सगळं लक्ष सगळ्या महत्वाच्या राजकीय नेत्यांकडे आहे त्यापैकी सगळ्यांचं लक्ष आहे ते अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यासोबत आता या फेसबुक लाईव्ह मध्ये आहेत नेमकी काय स्थिती आहे हल्लाबोल मोर्चा करत ते सगळ्या राज्यामध्ये राष्ट्रवादी फिरत आहे औरंगाबादमध्ये आज ते आहेत तिथं हा मोर्चा होणार आहे सगळे राष्ट्रवादीचे मोठे ने नेते त्यांच्या ने 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 सोबत असणार आहेत नेमकं निवडणुकांवर डोळा ठेवूनच राष्ट्रवादी आता आखणी करायला लागलेली आहे का आपण विचारणार आहोत अजित पवारांना अजित स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये नेमका हल्लाबोल मोर्चा जो आहे हा नेमका कशासाठी तुम्ही सरकार विरोधात करता आहात हे सरकार जे सत्तेत येण्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता नंतर ते सत्तेत जेव्हा येण्याच्या वेळेस अडखळत होते त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने एका वेळेला त्यांचा मदत केलेली होती त्या सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चा का ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बद्दल आम्ही संघर्ष यात्रा पाच सहा राजकीय पक्षांनी एकत्र नेऊन सुरू केली ती का केली आमच्या खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात विधान परिषद विधानसभेमध्ये अनेकांना निलंबित करण्यात आलं आम्ही मागणी करत होतो तुम्ही कर्जमाफीची घोषणा करा अंमलबजावणी करा आमचं काही त्याच्याबद्दल दुमत नाही त्यावेळेस सरकारने सांगितलं योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तोपर्यंत आम्ही कर्जमाफी करू शकत नाही आत्ताची वेळ त्यांना कदाचित योग्य वाटली नसेल पण ते बोलताना असं म्हणले की योग्य वेळ आल्यानंतर करू नंतर त्याच वेळेस उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या होत्या आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी वर्ष महिन्याच्या का दीड महिन्याच्या आतच कर्जमाफी दिली मग एक असं आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तिथं तुमचं सरकार आहे ते एक महिना दीड महिन्यामध्ये कर्जमाफी देत आहे तुमचा इतके दिवस अभ्यास कशा करता आणि मग काही शेतकरी संघटना वेगवेगळ्या काही शेतकरी पुणतंबाय वगैरे काही भागातले ह्यांनी पण आवाज उठवला आणि आम्ही ज्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत बसनी गेलो त्यावेळेस पण आमच्यावर काही टिप्पणी झाली भर उन्हात उन्हाळ्याचे दिवस होते काही काही ठिकाणी पंचेचाळीस टेम्परेचर होतं पण आम्हाला निवडणुका समोर ठेवायच्या नव्हत्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी अडचणीत आहे त्याच्याशिवाय तो अडचणीतनं बाहेर येऊ शकत नाही आणि त्याच्या मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे hmm. ही आम्ही सुरुवात केली आणि नंतर असं काही वातावरण तयार झालं की या सरकारला कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा लागला आणि त्यांनी सभागृहात जाहीर केलं की चौतीस हजार कोटी रुपयाचं कर्जमाफी एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना मी महाराष्ट्रातलं देणार आणि मग नंतर त्यांनी कागदपत्र आम्ही असं पूर्वी असं झालंय म्हणून आम्ही असं करणार आहे कुणी चुकीचा लाभार्थी ह्याच्यात येणार नाही खबरदारी घेणार आम्ही म्हटलं ठीक आहे जो योग्य आहे लायक आहे जो खरोखरीच कर्जमाफीमध्ये बसणारा शेतकरी आहे त्यालाच त्या ठिकाणी द्या परंतु त्यात खूप काळ गेला मग दिवाळीपर्यंत देणार मग दिवाळीमध्ये त्यांनी असं एक वातावरण तयार केलं प्रत्येक तालुक्यातले के दोन दोन शेतकरी निवडले त्यांना एक पत्र दिलं हे जे काही त्यांनी केलं हे नुसती त्यांचे थोडेसे त्यांची जाहिरात बाजी नाटक बाजी अशा प्रकारच तुम्ही एवढं फिरलात राज्यावर परिस्थिती काय नाही ते झालं मग मा कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर नागपूरच्या अधिवेशनापर्यंत त्यांनी कर्जमाफी काही दिली नाही आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही यवतमाळपासून चालायला सुरुवात केली नागपूरपर्यंत आणि त्यावेळेस एकत्र सभा शेवटची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र घेतली पवारसाहेब आणि गुलाम नबी आझाद यांनी त्या सभेला संबोधित केलं हे सगळं होत असताना तिथं नवीन प्रश्न पुढे आला बोंडाळीचा Hmm. कापसाला बोंडाळी आली आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं त्याच्यात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ ह्या तीन रिजनमधला मोठ्या प्रमाणावर शेतकरी सापडला आणि आम्ही चालत असताना शेतकरी आम्हाला शेतामध्ये न्यायचा बांधावर न्यायचा आम्ही तिथं बघायचो आणि त्याला बियाणं चुकीचं दिलं गेलं ते बियाण्यामध्ये तो बिचारा फसला त्याच्यामध्ये तिकडं असणारे धानाचे जे राज्य धान्य धान, धान पिकवणारे जे जिल्हे आहेत तिथं धानावर तुडतुड्या रोग आला मग त्याला पण तिथं मदत मागितली गेली आणि मग सभागृह शे सभागृह संपायच्या आत आम्ही कर्जमाफी देऊ सॉरी ह्याबद्दलचा निर्णय देऊ असं त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही सभागृह संपायच्या वेळेस त्यांनी काही विम्याच्याकडनं पैसे येतील काही चुकीचं बियाणं दिलेल्या कंपन्यांच्याकडनं पैसे येतील काही एन डी आर एफकडनं पैसे येतील असं काही काही सांगून ती जगलरी केली आणि तो आकडा जाहीर केला अजून कुणाला एक रुपया मिळाला नाही तीच गोष्ट त्या धानाच्या ते तेला तुडतुड्या रोग आला त्याच्याबद्दल आमचं म्हणणं शिवाय आमच्या शेतकऱ्यांचं दुधाला कुणी वाली नाही आहे दुधाला भाव नाही आणि शेतकऱ्याकडे एखादं पीक आल्यानंतर त्याला भाव नसतो ते आधारभूत किम ते सांगतात की सांग आमचा मिनिमम जो काही दर आहे तो ह्या दरामध्ये आम्ही तो त्या ठिकाणी घेऊ अशा प्रकारचा आधार जो कालचा निर्णय आलेला आहे की आता खरीपाच्या वेळेस जो किमान आधारभूत किंमत जे दीड टक्का आहे तुम्हाला वाटतं याचा परिणाम शेतकऱ्यांवर होईल आणि तो जो निर्णय आहे हा एकंदरीत शेतकरी जो मतदार पण आहे त्याच्यावर परिणाम कालच्या अर्थसंकल्प जो केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे हा निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारण हा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे ह्याच्यातले जर आकडे बघितले गेले दोन तीन दिवसाचे तुम्ही वृत्तपत्र वाचली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे लेख वाचले प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीकडे तुम्ही सहा केली मी पण या राज्याचा चार वर्ष अर्थमंत्री होतो आम्हाला पण त्याच्यातली थोडंफार माहिती आहे हे सगळं पाहता कुठल्याही गोष्टीचं ते समाधान करू शकले नाही त्यांनी आकडे असे सांगितले की दोन हजार बावीसला घरं बांधून देणार सगळ्यांना दोन हजार वीस ला करणार अरे निवडणूक आत्ता आहे तुमची मुदत दोन हजार एकोणीसची आहे आणि तुम्ही दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस कसे काय लोकांना आश्वासन दे मग पाच वर्ष तुम्ही काय केलं मग चार वर्ष तुम्ही काय केलं आज सेन्सेस आज शेअर मार्केट एवढं जबरदस्त कोसळलेलं आहे की काही लाख कोटी रुपयाचं नुकसान शेअरमधल्या लोकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे मग कुठल्याही देशामध्ये दे एखादा अर्थसंकल्प आल्यानंतर तो अर्थसंकल्प सगळ्यांना एक चांगल्या प्रकारची अर्थव्यवस्था पुढं जाईल असं वाटणारा असेल मार्केट खाली येत नाही म्हणूनच म्हणूनच तो प्रश्न आहे जो सुरुवातीला मी म्हटलं की निवडणुकांचे पडघम बाजार लागलेत का आपण त्या प्रश्नावर हो येऊयात त्याही अगोदर तुम्ही जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आंदोलन जी झाले त्याच्याबद्दल सगळं बोलतो जवळपास वर्षभर हे सगळं करतात पण असं जरी झालं राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही पण माजी उपमुख्यमंत्री म्हणून स्वतः शरद पवार साहेब याच्यामध्ये आघाडीवर असताना सुद्धा राष्ट्रवादीला हवं तसं यश मग का मिळत नाहीये कारण त्याच्या अगोदर महानगरपालिका निवडणुका झाल्या होत्या त्या अगोदर नोटबंदीसारखा निर्णय झाला होता मराठा मोर्चा खूप सारे राज्यभरात निघालेले होते आता जे तुम्ही उल्लेख केलात शेतकऱ्यांचे प्रश्न ते त्याचं जेव्हा आंदोलन सुरू होतं शेतकरी मोर्चाचं आणि आंदोलन त्याच्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका झाला त्यात सुद्धा भाजपाला मोठा फायदा झाला राष्ट्रवादीला त्याचा फायदा का होता जर अस्वस्थता आणि असमाधान आहे तर मग तो मतपेटीत राष्ट्रवादीच्या बाजूने का दिसत नाही आपण म्हणता ग्रामपंचायतीत ग्रामपंचायती पक्षाच्या चिन्हावर निवडल्या जात नाही ग्राम पण पक्ष इन्वॉल्व्ह असतात नाही असतात ते त्या त्या भागातले कार्यकर्ते इन्व्हॉल्व्ह असतात आणि तुम्ही उद्या सरपंच झाला की तुम्हाला भाजपवाले पण म्हणतात तुम्ही आमचे इतर पक्षावाले पण म्हणतात आमचे त्याच्यामध्ये क्लिअर कळू शकत नाही कोणाचं किती पण एक गोष्ट खरी आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये यश हे भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलं पण ह्या सगळ्या गोष्टीला एक वर्ष झालं मागच्या फेब्रुवारीमध्ये मा जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका झाल्या होत्या ह्या सगळ्या घटना घडतायत ह्या अलीकडच्या सहा महिन्यामध्ये घडायला लागल्या तुम्ही बघा काल अर्थसंकल्प त्या दिवशी अरुण जेटली साहेब सादर करत होते आणि त्याच दिवशी देशामध्ये काही पोटनिवडणुकीच्या काउंटिंग चाललेलं होतं ते बहुतेक सगळ्या ठिकाणी आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागलेला आहे म्हणजे राजस्थानमध्ये पण करायला लागला आणि इकडे पण करायला लागला एका वेळेस सगळा बदल त्या ठिकाणी होतो अशातला भाग नाही आम्ही शेतकऱ्यांना नोटाबंदीचा कुणालाही फायदा झाला नाही हीच भूमिका आम्ही नोटाबंदीच्या बद्दल पण आंदोलन केलं परंतु त्यावेळेस प्रतिसाद दिला नाही कारण पंतप्रधानांनी असं सांगितलं तुम्ही इतके वर्ष रांगेत उभं राहिला आता चाळीस दिवस उभं राहावा परत तुम्हाला मी रांगेत उभं राहून देणार नाही आणि मी असं काही अर्थव्यवस्था ह्याच्यातनं निर्माण करील की तुमचे सगळे प्रश्न सुटतील हे सातत्याने निवडणुकीतनं निवडून येण्याच्या आधीपासून आत्तापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते सांगत आहेत परंतु त्याच्यातलं एकही गोष्ट आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला सिद्ध करता आली नाही किंवा त्याचा बेनिफिट देता आले नाही हा प्रश्न तोच आहे हे लोकांना आत्ता कळायला लागलं आत्ता लोक हे बघतायत इतक्या कारण पण नोटाबंदीचा सगळा हा जो त्रास होता हा महापालिका निवडणुकांच्या अगोदर झाला होता हो, शेतकऱ्यांचं आंदोलन सगळं उभारलं होतं ते ग्रामपंचायती निवडणुकाच्या अगोदर निर्माण झालं हे निर्माण झालेलं असलं तरी एकदम लगेचच त्याचे परिणाम दिसतात अशातला भाग नाही हे स्लो पॉइझनिंग सारखं आहे तुम्ही एकदा एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये पक्की बसलेली असेल तर ती काढायला काही काळ काही वेळ त्या ठिकाणी जातो आत्ता बोंडाळीच्याबद्दल शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना काही मिळालं नाही सोयाबीनला किंमत मिळाली नाही त्याच्यामध्ये धानाला किंमत मिळाली नाही त्याला ऊसाची किमती आता साखरेच्या पडतात आहेत त्याच्यावर ऊस उत्पादक शेतकरी आज हवालदिल झालेला आहे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलेही पीक कांद्याचे भाव आत्ता इतके कोसळले आणि आत्ता ह्यांची हालचाल काही सुरू झाली हे काय करतात एखादी गोष्ट होणारे हे लक्षात येत असताना ते होण्याच्या आधी जे निर्णय घ्यायचे असतात मग इम्पोर्ट ड्युटीच्या संदर्भात असेल एक्सपोर्टमध्ये काही सवलती देण्याच्या संदर्भातल्या असेल काही त्याच्यामध्ये दे इन्सेंटिव्ह देण्याच्याबद्दल असेल हे काहीच करत नाही आणि मग नंतर ते सगळं झाल्यावर त्याचा त्रास आता सोयाबीन बावीसशे आमच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं आणि आता सोयाबीन विकत घ्यायचं बंद झाल्यावर सोयाबीनचे दर चार हजार रुपये वाढले मग ह्याचा फायदा मिळतो कुणाला हाच हाच प्रश्न आहे की ही जर अस्वता इतक्या काळापासून आहे तर ती भाजपच्या विजयापेक्षा जे विरोधक आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे यांच्या बेसमध्ये यांच्या मतांमध्ये ती परावर्तित का होत नाही आहे काय मी राष्ट्रवादीविषयी स्पेसिफिक विचारतो की बराच काळ अगोदर सुरुवातीला जसं सत्ता ही येण्या अगोदर आपण एका प्रकारचा पाठिंबा जाहीर केला होता त्यानंतर बराच काळ असं एक चित्र तयार झालं की राष्ट्रवादी काँग्रेसचा जर सेना बाहेर पडली तर भाजपाला मदत आहे अनेक विधानं जी आहेत नरेंद्र मोदींकडनं शरद पवारांबद्दल झालेली आणखी अनेक गोष्टी अशा अशा अनेकांमुळं एक असं चित्र तयार झालं का की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात एका प्रकारचा समझोता आहे आणि तो परिणाम त्याच्यामुळं तुम्ही एवढं आंदोलन करूसुद्धा बेस मिळत नाही आहे तुम्ही सभागृहामध्ये कामकाज जर बघितलं विधानसभेत विधान, विधान परिषदेमध्ये तर धनंजय मुंडे सुनील तटकरे आणि त्या सभागृहात असणारे राष्ट्रवादीची सगळी टीम आणि खालच्या सभागृहात आम्ही जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आमची सगळी टीम आम्ही प्रत्येक वेळेस आक्रमकपणेच शेतकऱ्यांच्या प्रश्न किंवा वेगवेगळे प्र ज्या समस्या आहेत त्या करता सरकारनी विचार केला पाहिजे मार्ग काढला पाहिजे उत्तर दिलं पाहिजे याबद्दल आम्ही बोललो आम्ही क ते कधीही तिथं बोटक्षेप धोरण स्वीकारलं नाही एक गोष्ट मी मान्य करीन ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं सरकार होतं त्या काळामध्ये नंतरच्या निवडणुकीमध्ये बेचाळीस जागा काँग्रेसच्या आल्या एक्केचाळीस आमच्या आल्या आणि एकशे बावीस तेवीस भाजपच्या आल्या बासष्ट त्रेसष्ट शिवसेनेच्या आल्या आणि त्यावेळेस कुणाचंच बहुमत नव्हतं पुन्हा लगेच निवडणुकीला जाणं कुणालाही शक्य नव्हतं लोकांनी त्यावेळेसचा कौल दिलेला होता तो भाजपच्या बाजूने सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून दिलेला होता आमच्या नेतृत्वाने तेव्हा पक्षा सरकारमध्ये जाण्याचं वगैरे काही सांगितलेलं नव्हतं फक्त सरकार त्यांना बनवण्याच्या करता काही अडचण आली तर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचार करेल आणि त्या संदर्भामध्ये लगेच निवडणुकीला राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी सामोरं जाण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी येऊन देणार तुम्ही प्रत्यक्ष सेना अजून सरकारमध्ये सामील झाली नव्हती बरोबर मदत केली सुद्धा एका प्रकार नाही नाही मदत नाही म्हणजे हेच स्टेटमेंट केलं त्याच्यामुळं उद्याच्याला आमचे जर एक्केचाळीस लोक तटस्थ राहिले असते सुरुवातीला hmm. पाठिंबा द्यायचा प्रश्नच नव्हता hmm. तटस्थ राहायचा तटस्थ राहिले असते तर त्यांचे एकशे बावीस तेवीस म्हणजे सगळे मिळून विरोधकांचे शिवसेना अधिक काँग्रेस वगैरे धरले असते तर तो आकडा माझ्या माहितीप्रमाणे एकशे वी दहापर्यंत पर्यंत गेला असता तर त्यांचं सरकार त्या ठिकाणी राहिलं त्यावेळेस झालं ते झालं पण त्याच्यामुळं जे एक मत तयार झालं राज्यामध्ये की राष्ट्रवादीनं मदत केली भाजपाला हे परसेप्शन आज साडेतीन वर्षानंतर सुद्धा तुम्ही म्हणताय तसं सगळीकडे असंतोष लोकांमध्ये आहे असं तुम्ही म्हणताय त्याही वेळेस राष्ट्रवादीला आपला मतदार पुन्हा एकत्र करण्यामध्ये अपयशी ठरवतो आहे का त्याचा परिणाम आज होतोय का आज होत नाही त्याचा परिणाम त्यावेळेस कदाचित लोकांनी विचार केला असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मत पण त्यांनी व्यक्त केलं असेल परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं इंधन दरवाढ महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न हे मग शिक्षक असतील एस टी कामगार असेल कामगार वर्ग असेल ह्या सगळ्यांचे प्रश्न हे इतके सगळे आवासून बाहेर आलेले आहेत आणि ह्या संदर्भात सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्ही अलीकड आदरणीय साहेबांचे भाषणं पहा आमचे विरोधी पक्षनेते धनंजयचं भाषण बघा मी असेल जयंतराव असतील सुप्रिया असेल बाकीचे सगळ्यांची भाषणं पहा आम्ही आमची भूमिका आम्ही कुठंही अशा पद्धतीनं बोट शेप धोरण घेतलेलं नाहीये पण असं जर तुम्ही म्हणत असाल आणि विधानमंडळात तुम्ही या सगळ्या तुमच्या नवीन पिढी जी आहे यांची नाव सगळ्यांचे बोट शेप धोरण मी बोलला असं म्हणत असाल पण मग तरी सुद्धा आता ह्या असं शरद पवार साहेबांना रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये इतक्या वर्षानंतर परत का यावं असं वाटतंय त्यांच्या वाढदिवसा दिवशी नागपुरामध्ये आले आता परवा संविधान मोर्चा बचाव मोर्चा झाला मुंबई ते परत आले ही जी पुढची पिढी आहे एखादी गोष्ट घडली आता पवार साहेबांचा पिंडच राजकीय पवारसाहेब काही यवतमाळवरून चालत आम्ही निघालो नागपूरपर्यंत तिथं चालत पवार साहेब नव्हते hmm. पवार साहेबांचा वयाचा आणि आजपर्यंतचा अनुभवाचा आणि आज देशातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व नेता म्हणून सगळा विचार ते ते करता ते त्यांचं काम त्या ठिकाणी करतात परंतु रिजनमध्ये आता मराठवाड्यामध्ये आम्ही आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जालन्याला बदनापूरला ती संपवलं आणि त्यावेळेस साहेबांना कुठली सोयीची तारीख आहे तर ती आज होती आता आज आम्ही काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल एकंदरीत महाराष्ट्रातला विरोधाचा विरोधकांचा जो चेहरा आहे हा शरद पवार बनलेला आहे मागच्या वर्षभरातलं बघितलं तर जी पुढची पिढी आहे तुमच्या हातामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचे महाराष्ट्राची पूर्ण कामान होती ज्यावेळेस शरद पवार दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात होते काँग्रेसची पुढची पिढी असेल याच्यामध्ये हा चेहरा का होत नाही ह्याचा चेहरा बनवायचा का न अजिबात नाही ह्या ज्याचा त्याचा जनतेचा प्रश्न आहे आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतोय आता ज्यावेळेस साल्लाबोल आंदोलनात आम्ही उस्मानाबादवरून निघालो आई तो जाऊनचं दर्शन घेऊन तो शेवट बदनापूरला केला आपण तिथल्या सगळ्या सभा बघा तिथल्या तरुणांचा प्रतिसाद बघा तिथल्या जनतेचा प्रतिसाद बघा आजपर्यंत आमचं सरकार गेल्यानंतर ज्या ज्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची आंदोलनं रस्त्यावर उतरून केली असतील किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे सभागृहामध्ये आमची भूमिका मांडून केली असतील ह्या सगळ्या आंदोलनाचा विचार करता आत्ताच्या काळामध्ये जनतेच्या मनामध्ये जो रोष ह्या भाजप शिवसेनेच्याबद्दल निर्माण झालेला आहे त्यामुळेच ते आले काही वंशाचा चेहरा अजित पवार किंवा पुढची पिढी बनत का नाही आम्ही त्याच्या संदर्भात असं कोणी सांगत शकत नाही किंवा हा चेहरावर काय हा चेहरा हा लोकांनी निवडायचा असतो लोकांना त्याच्याबद्दलचा विश्वास वाटला पाहिजे की ही उद्याच्या काळामध्ये आपले प्रश्न व्यवस्थितपणे सोडू शक शकतील त्या ऐका त्याकरता विश्वासा त्या विश्वासार्हता निर्माण करायला आम्ही अजून प्रयत्न केले गेले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करतोय कारण पहिलं आमचं विदर्भात आंदोलन झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचं मराठवाड्यात आंदोलन झालं तिसरा टप्पा आम्ही आता पंधरा तारखेला उत्तर महाराष्ट्रात करतोय त्याच्यानंतर चौथा टप्पा आम्ही कोकणामध्ये करतोय आणि पाचवा टप्पा आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये करतोय ह्या पद्धतीनं मी टप्प्याटप्प्यामध्ये चाललेलो आहे कारण हे आंदोलन वगैरे करत असताना कंटिन्यू सहभागी घ्याव्या लागतात दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं लागतं तुम्ही जो हा विश्वासार्हतासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं म्हणालात याचा अर्थ तुम्ही असाल किंवा बाकीची पुढची पिढी असेल त्यांनी ती विश्वास तो विश्वास कमवण्यासाठी अजून ते कमी पडले ती विश्वासार्ह तुमच्याकडे नाही असं म्हणायचं मी ह्याच्याबद्दल विश्वासार्ह नाही असं म्हणणारच नाही किंवा कमी पडले पण असं म्हणणार नाही जोपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्याबद्दलची खात्री पटवून जनता आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांना निवडून देत नाही तोपर्यंत आम्ही त्या परीक्षेत पास झालो आहे असं मी स्वतः समजत नाही आता येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पुन्हा महाराष्ट्र ढवळून काढू पिंजून काढू त्या संदर्भामध्ये समविचारी लोकांना घ्यायचं का नाही घ्यायचं त्याबद्दल काय राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचं मत आहे राज्यातल्या आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांचं काय मत आहे हे सगळं त्या ठिकाणी जाणून घेतलं जाईल आणि आम्ही लोकशाहीमध्ये काम करणारी माणसं असल्यामुळे लोकशाहीचा आदर करून साधारण आपल्या सहकाऱ्यांना काय वाटतंय आणि त्याच्यामध्ये आपलं पण काय भूमिका असली पाहिजे हे जाणून घेऊन अधिक तुमच्या त्याच विषयाच्या मुद्द्यावर अधिक स्पेसिफिक प्रश्न विचारतो की अजित पवार हा राज्यातल्या मुख्य विरोधकांचा मुख्य चेहरा बनण्यासाठीची जी विश्वासार्हता आहे ती अधिक कमवायला पाहिजे का असं तुम्हाला वाटतं का मी सांगितलं ना की मीच एकटा नाही प्रत्येक राजकीय पक्ष उद्या मनसे असेल त्या मनसेच्या पण नेत्याला ते वाटणार काँग्रेस असेल काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटणार आणि प्रत्येकाचं कामच आहे ते केलंच पाहिजे असं तुम्ही जर न करता नुसतं गप्प बसला तर लोक तुमच्या पाठीशी येणार नाही हीच गोष्ट शिवसेनेची पण आहे हीच गोष्ट भाजपची पण आहे आणि तुम्ही मला हे सगळे प्रश्न विचारताय आज महाराष्ट्रामध्ये जे काही भाजप शिवसेनेचं सरकार आलंय ते महाराष्ट्रातला कुठला नेता डोळ्यासमोर ठेवून आलं नाही देश पातळीवर जे सरकार आलं ते नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघून आलं ह्याच्या आधी वाजपेयींचा चेहरा त्यांनी दाखवला अडवाणी साहेबांचा चेहरा दाखवला कधी वाजपेयींचा चेहरा यशस्वी ठरला अडवाणींचा चेहरा यशस्वी नाही ठरला दुसऱ्या वेळेस वाजपेयींचा चेहरा त्या ठिकाणी पराभूत झाला चेहरा पराभूत झाला ना नाही ना त्यांचं सरकार बाजूला गेलं मनमोहन सिंगांचं आलं त्यावेळेस सोनीजींचा चेहरा जनतेने त्या ठिकाणी मान्य केला ही जी काही आहे ही लोकशाही आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात जे काही सरकार भाजपचं आलं हे नरेंद्र मोदी साहेबांच्याकडं बघून जनतेने ते कमळाचं बटन दाबलं आणि त्यामुळं आत्ताचे राज्यकर्ते हे राज्य करू शकलेले आज देखील भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जर सांगितलं की अमक्या चेहऱ्यामुळं इतर निवडणुका भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या आहेत तर मी चाप म्हणजे खोटं बोलताय चुकीच आहे जो विश्वासार्हचा मुद्दा येतो आणि ज्यावेळेस तुमचं त्याच्या पुढे नाव येतं काय तुम्हाला वाटतं की आज साडेतीन वर्षानंतर सिंचन घोटाळा हा सगळा आला होता त्याचा उल्लेख सुरू झाल्यानंतर आपण राजीनामा पण दिला होता परत सरकारमध्ये आलात त्यानंतर सरकार जाण्यातलं एक महत्वाचं कारण ते मानलं जातं तुम्हाला असं वाटतं की त्यामुळं आणखी एक परसेप्शन आहे की परता हल्लाबोल मोजे निमित्तानं आपण खूप फिरता आहात बोलता आहात पण अगोदर बराच काळ तुम्ही शांत राहायला बोलत नव्हतात सिंचन घोटाळा हे या विश्वासार्हता मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय त्याचं मुख्य कारण आहे का आणि त्यातून काय आत्ता मी आपल्याला सांगतो की पंधरा वर्षानंतर हे भाजप शिवसेनेचं सरकार सा या राज्यामध्ये सत्तेवर आलेलं होतं आम्ही मी तरी वैयक्तिक जाणीवपूर्वक वर्षभर आपण थोडंसं शांत राहायचं कारण आपण लगेच बोलायला लागलो लगेच विरोध करायला लागलो तर जनता म्हणेल अरे पंधरा वर्ष तुम्ही सरकारमध्ये होता आत्ता तर राज्यकर हे राज्यकर्ते झालेले आहेत हे सरकारमध्ये आले त्यांना थोडा तरी वेळ दिला पाहिजे आणि जनतेची जा। मानसिकता तशा प्रकारची असते जे कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेले असतात जे त्या ठिकाणी योजना जाहीर केलेल्या असतात त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता जादूच्या कांडेसारखं लगेच हा आज जाहीर केलं म्हणजे उद्या लागू होतं असं नाही त्याला काही वेळ लागतो त्याला काही पेशन्स ठेवायला लागतात त्याला काही आपल्याला अणवावं लागतं शांत नाही एक मिनिट हे त्याच्या ते होतं दुसरी गोष्ट यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारमध्ये येण्याच्याकरता ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्याच्या संदर्भातल्या चौकशा चालू होत्या एखाद्या बाबतीमध्ये चौकशी चालू असताना मी सुरुवातीपासून मी तरी बोलत होतो की मी करता पूर्णपणे मला जे प्रश्न विचारले जातील त्याची जा उत्तरं द्यायला मी तयार आहे शेवटी सगळ्याला कायदा नियम सारखा आहे कायद्याच्या नियमाच्यापेक्षा कुणीही मोठा नसतो सगळे आपण सारखी माणसं आहोत सगळे आपण भारतीय नागरिक आहोत ह्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत त्याचं उत्तर देत आलेलो आहे परंतु आज जवळपास तीन वर्ष होऊन गेलेली आहेत अजून त्या सगळ्या गोष्टी क्लिअर चित्र जे यायला पाहिजे की काय त्याच्यामध्ये कुणाचा दोष आहे कुणाचा दोष नाही हे अजूनपर्यंत आलं नाही त्या संदर्भामध्ये कदाचित जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न असतील ते जनतेला ठाऊक परंतु एक गोष्ट खरी आहे की माझ्या संदर्भातले मोठ्या प्रमाणावर आरोप त्या ठिकाणी झालेले होते आणि म्हणूनच मी अक्षरशः ठरवलं की आपण त्या पदावर थांबायचं नाही आपण राजीनामा द्यायचा मी सरकारमध्ये असताना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नंतर श्वेतपत्रिका काढली श्वेतपत्रिकेमध्ये इरिगेशनचं सिंचन किती टक्के वाढलं ते तज्ज्ञ जे जलतज्ञ म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख आहे ते माधवराव चितळे आणि ते वेगवेगळ्या क्ष क्षेत्रातले किंवा जलसंपादक क्षेत्रातल्या अशा सगळ्या कृषी क्षेत्रातली सगळ्यांनी मिळून ते दिलं ते, ते श्वेतपत्रिकेला इतकं महत्त्व त्या ठिकाणी दिलं गेलं नाही कारण सातत्याने आमच्यावर एकच गोष्ट यांनी इतक्या हजार कोटीचा घोटाळा केला इतक्या हजार कोटीचा घोटाळा केला एवढा एकच आरोप सात ऐंशी हजार कोटीचा उल्लेख आला तर सत्तर हजार कोटीचा त्यानंतर बैलगाडीभर पुरावे असं आलं दिवाळीच्या अगोदर अजित पवार आणि बाकी सगळे काय तुरुंगात असतील वगैरे अशी पण बोलणी झाली त्याचं पुढे काय झालं का। तुमचं काय म्हणलं एक आम्ही तर काही बोललो नव्हतं ज्यांनी बोललेलं होतं त्याचं उत्तर ते देतील कमी देणार आहे मी म्हणलो होतो का असं माझ्याबद्दल बोलल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे पण ते काही कसं उत्तर ते काय मुद्दा म्हणून केलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे माझं जोपर्यंत ती इन्क्वायरी होऊन पूर्णपणे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत याबद्दलचं वक्तव्य मी करणार नाही निवडणुकांचे कदाचित वर्ष दीड वर्षावर निवडणूक आल्या त्या अगोदर पण येऊ शकतात अजून चौकशी झालेली आहे पण बाकी अधिकाऱ्यांच्या वगैरे एफ आय मध्ये वगैरे आलेली आहेत निवडणुकीच्या तोंडावर ते परत पुढे आणून काढून त्याचा राजकीय फायदा घेतला गेला अशी भीती तुम्हाला वाटते का ह्या वाट संदर्भामध्ये सरकारने काय करावं हा पूर्णपणे सरकारचा अधिकार आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची चौकशी होत असते आणि ती चौकशी होत असताना ते न्यायप्रविष्ट एखादी बाब असताना आपण त्याच्याबद्दल तुमच्या मुलाखतीच्याद्वारे काही बोलणं हे मला उचित वाटत नाही त्याच्यामुळं एक मिनिट आजपर्यंत मी जेवढ्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये मी हेच सांगितलं की जोपर्यंत चौकशीचे पूर्णपणे गोष्ट घडत नाही तोपर्यंत ह्याबद्दल मी तुम्हा लोकांना उत्तर देणार नाही मला प्रश्न जे इन्क्वायरीचे ऑफिसर विचारतील त्यांना मी उत्तर द्यायला बांधील आहे मला उद्या न्यायव्यवस्थेने काही प्रश्न विचारले hmm. तर माझ्या वकिलांच्या मार्फत त्याला उत्तर द्यायला मी बांधले नाही त्यातल्या तपशिलाबद्दल नाही चौकशीबद्दल नाही पण याचा राजकीय उपयोग करून निवडणुकीच्या अगोदर असा याचा उपयोग केला जातो विरोध तुमच्या विरोधकांकडून अशी भीती तुम्हाला वाटते का मला ह्याच्या संदर्भामध्ये काही वाटत नाही कारण आत्तापर्यंत जे काही व्हायचं ते आमचं सरकार असतानाच भरमसाठ आरोप करून आमची जेवढी बदनामी करता येईल आमची जनमानसामध्ये जेवढी काही प्रतिमा मलिन करता येईल जेवढं काही आमच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामाला चांगल्या कामाला पूर्णपणे बाजूला करून एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा लोकांच्या समोर आणण्याच्याकरता त्यांनी सर्व प्रकारचा प्रयत्न केला आता त्याच्यात कितपत ते लोकांना पटलं आहे का नाही पटलं आहे मागच्या वेळेस तर आमचा पराभव झाला परंतु तो देश पातळीवर सगळीकडे झाला तो काही फक्त महाराष्ट्रात झालेला नाही आहे उलट बाकीच्या राज्यांच्यामध्ये एकतर्फी एकतर्फी भाजप निवडून आले आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतके विरोधक निवडून आले तसं तरी किमान इथं झालं नाही इथं चारही पक्ष पाचही पक्ष मनसे सही सगळे स्वतंत्र लढले आणि सगळ्यांशी जर मतची पर्सेंटेज बघितलं तर तुम्हाला कळेल की काय कुणाचं किती पर्सेंटेज आहे कालच्या पण काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्र मताची टक्केवारी केली तर ती आता सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पेक्षा कितीतरी अधिक त्या ठिकाणी आहे हे त्या ठिकाणी दिसलं त्यांनी वेगवेगळ्या समाजाला एकसंग संघ ठेवण्याच्याकरता गेल्या तीन साडेतीन वर्षात हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आज तुम्ही समाजातला अल्पसंख्याक घटक बघितला तर त्यांच्यामध्ये अस्वस्थता पाहायला तुम्हाला मिळेल आज तुम्ही मागासवर्गीय समाज जर पाहिला तर मधी कोरेगाव भीमाला जी घटना घडली आणि त्याच्यानंतरचे पडसात जे काही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले त्यामध्ये देखील दोन समाजामध्ये एक अंतर पाडण्याचं काम आजपर्यंत सरकार का त्याच्या संदर्भातली माहिती देऊ शकलेलं नाही आहे आजही ते म्हणतात आमची चौकशी चालू आहे ह्या सरकारला काही जरी प्रश्न विचारला किंवा कुठलीही घटना घडली तर आम्ही चौकशी आहे आम्ही त्याच्यामध्ये समिती नेमलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास आहे ह्या तीन चार उत्तरापेक्षा अधिकचं उत्तर कधीही ह्यांनी दिलेलं नाही आहे ह्यांनी ज्या ज्या गोष्टी आरक्षणाच्याबद्दल सांगितल्या होत्या वेगवेगळ्या समाजाच्याबद्दल कुणालाही हे आरक्षण त्या ठिकाणी देऊ शकले नाही आजही त्याच्याबद्दल ते ठोसपणे बोलायला तयार नाही गल्ली ते दिल्लीपर्यंत सगळीकडे भाजप शिवसेनेचं सरकार आहे आता बाबा इथं ठराव झाला आहे परंतु केंद्र सरकारने मान्य केला नाही केंद्रात तुमचं बहुमत आहे राज्यात तुमचं बहुमत आहे जे भाजप शिवसेना एकत्र येते तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये वेगळ्या विदर्भाची भाषा बोलत होता त्याबद्दल तर तुम्ही आता काही उच्चार देखील करायला त्या ठिकाणी तयार नाहीये ह्या सगळ्या जर बाबी आपण पाहिल्या आणि जो जाहीरनामा त्यांनी दिलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही आश्वासन किंवा स्वप्न महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवलेली होती ते कुठल्याही कृतीमध्ये आले पण तोच प्रश्न आज तुम्हाला म्हणतो असं सगळी परिस्थिती असतानाही काँग्रेस असेल व राष्ट्रवादी असेल एकंदरीत विरोधक हे सगळं कॅश का करू शकत नाहीत सरकारच्या विरोधात थोडा पण राष्ट्रवादी बद्दल आता मी सांगितलं ना की ह्या संदर्भामध्ये आता हल्ला बोल आंदोलनाच्या संदर्भात आम्ही जी सुरुवात केली आम्ही आंदोलन करायचो त्यावेळेस नोटाबंदीच्या आंदोलनामध्ये आम्ही ज्यावेळेस लोकांना या म्हटलं तर लोक म्हणायचे हजारो पाचशेच्या नोटा गेल्यात बरं झालं अशा पद्धतीने एक भावना त्यांना तो निर्णय मोठ्या प्रमाणावर राज देशातल्या जनतेला योग्य वाटला परंतु एक वर्षाने देखील अजूनही नकली नोटा किती जमा झालेल्या आहेत ते आरबीआय सांगत नाही काळा पैसा किती जमा झाला सगळे एकत्रित अनेक विषय होतील आणि मग त्याचा फायदा करायची पाहायला मिळू शकेल त्या निमित्ताने आपण निवडणुका आणि परत राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्द्यावर एक येऊयात तुम्हाला असं वाटतं का की निवडणुका जेव्हा जाहीर होतील लवकर किंवा वेळेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं एक महत्वाचा पक्ष म्हणून आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला पाहिजे एक वर्ष राहिलेला आहे मोदींचं जर आपल्याला आठवत असेल तर एक वर्ष अगोदर त्यांनी जाहीर केलं होतं तर तो जाहीर करावा राष्ट्रवादी काँग्रेसनं असं आपलं मत आहे आपल्याला सांगू का आमच्या पक्षाची स्थापना पवारसाहेबांनी त्यावेळेस संघाजींनी तारिकांवर ह्या सगळ्या मान्यवरांना केली पवारसाहेबांना स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये एकंदरीत कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आमच्या पक्षामध्ये एक आहे की अशा प्रकारचे ज्यावेळेस निर्णय घेतले जातात त्यावेळेस अनुभवाचा विचार करता आजपर्यंत केलेल्या कामाचा विचार करता ह्या राज्याचं चार चार वेळेला केलेल्या नेतृत्वाचा विचार करता सर्वस्वी, जा अम... मा... हा सर्वस्वी पवार साहेबांचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे ह्या संदर्भातलं वरिष्ठ पातळी पक्ष त्या ठिकाणी ठरवेल पण म्हणजे अगोदर जाहीर करता येणार नाही या संदर्भामध्ये पक्ष वरिष्ठ पातळीवर निर्णय घेईल तुमचं मत काय असं करावं किंवा गेल्या काही काळामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये माझं ह्याच्या संदर्भातलं मत आहे की आम्ही नंतर राजकारणामध्ये आलेले कार्यकर्ते आमच्यापेक्षा आमचे वरिष्ठ त्याच्यामध्ये फार मुरब्बी मुरलेले राजकारणी म्हणून त्या ठिकाणी ओळखले एक मिनिट एखाद्याची पन्नास वर्ष राजकीय कारकीर्द असेल आणि एखाद्याची पंचवीस वर्ष असेल तर पंचवीस वर्षाची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षाच्या तुलनेने कमीच आहे अर्थात नाही कारण आता एकंदरीत भाजप सत्तेमध्ये आहे बऱ्यापैकी बहुमतात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याभोवती सगळं केंद्रित झालेलं आहे तो चेहरा घेऊन तरी ते पुढे जातील अशा वेळेस एक चेहरा हे सांगा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तशा पद्धतीनं भाजपनी चेहरा दिलेला नव्हता आता राजकारणाची परिस्थिती तशी असते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनं चेहरा, चेहरा एखादा पुढे करावा लाग त्यावेळेस परिस्थिती अशी होती की भारतीय जनता पक्षाने चेहरा दिलेला नव्हता आता देखील भारतीय जनता पक्ष काही काही तुम्ही विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या गुजरातला चेहरा दिलेला नव्हता दिला होता का आता येणाऱ्या चार राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहू चेहरा काय देत आहेत परंतु त्याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या हिमाचल प्रदेशमध्ये चेहरा दिला होता का उलट ज्याचा चेहऱ्याचा बद्दल चाललो होतं तोच पराभूत झाला मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन झाला की नाही अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत काँग्रेस कौं, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंडळ मंदा, विधीमंडळातले नेते राहिलेले आहेत नेता हाच मुख्यमंत्री पुढे जाऊन बनतो तुमचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे करेल का मला असं वाटत नाही त्याचं कारण आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहेत आमचं पहिल्यांदा एक सूत्र राहील एक भूमिका राहील की जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर कशा निवडून येतील ह्याकरता आपण जेवढा काही प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करायचा निवडून आलेले आमदार त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील ते बहुमताचा कारण आम्ही ज्यावेळेस नव्याण्णवला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस पण विधिमंडळाचा नेता करत असताना त्यावेळेस आलेल्या सगळ्या आमदारांनी एकत्र बैठक घेऊन भुजबळ साहेबांना नेता केला त्यावेळेस गुप्त मतदान झालं होतं मी आपल्याला सांगतो ही नव्याण्णवची गोष्ट गुप्त मतदान पार्टी अंतर्गत झालेलं होतं भुजबळ साहेबांना सगळ्यात जास्त मतं पडली ते नेता झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही कारणानं भुजबळ साहेबांना त्या पदावरून जावं लागलं आणि पुन्हा त्या संदर्भात आता कुणाला नेता करायचं त्यावेळेस एकत्र बसून सगळ्यांनी विजयसिंह मोते पाटील साहेब सिनियर आहेत म्हणून त्यांचं नाव फायनल केलं त्यावेळेस बहुमतांनी सगळ्यांचं मत जाणून घेऊन तो निर्णय झाला दोन हजार चारच्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वात जास्त आमदार आलेले होते त्यावेळेस राष्ट्रवादीचा आता मुख्यमंत्री होणार का काय अशी चर्चा होती त्यावेळेस पण निवडणुका घेण्यात आल्या केंद्रामधनं काही निरीक्षक आलेले होते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या बहुसंख्य निवडून आलेल्या आमदारांनी सन्मान्य आर आर पाटील साहेबांना निवडून नेता केलं ही गोष्ट दोन हजार चारची त्याच्यानंतर कंटिन्यू दो, दोन दोन हजार चारला आर आर पाटील राहिले परंतु नंतर सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्याच्यातनं विलासरावजींनी आर आरनी राजीनामे दिल्यानंतर भुजबळ साहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये जे पद सोडावं लागलं त्यावेळेस ते आम्हाला सगळ्यांना म्हणाले की आता एक वर्ष राहिलेलं आहे मला मागच्या वेळेस जावं लागलेलं आहे मला आणि ते आमचे सिनियर नेते होते त्यांनी एक सभाग आमच्यात चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की ठीक आहे एक वर्षाच्याकरता भुजबळ साहेब त्या ठिकाणी नेता राहतील अशा पद्धतीनं दोन हजार नऊपर्यंत गेलं दोन हजार नऊला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर एक चर्चा झाली की बाबा याच्यात आता कुणाला नेता बहुसंख्य आमदार त्यावेळेस माझ्याबरोबर होते पण आम्हाला भुजबळ साहेबांनी विनंती अशी केली की मी एक वर्ष इतर नेता म्हणून राहतो त्याच्यानंतर समीर भुजबळचा राजीनामा घेऊ समीर भुजबळच्या जागी मी पार्लमेंटमध्ये लोकसभेला जाई आणि माझ्या जागी समीर अशा पद्धतीची चर्चा ही दोन हजार नऊच्या काळातली मग नंतर पण पुढे हा जरी इतिहास सगळ्यांना माहिती असला तरी पुढे आता आल्यानंतर व्यक्तिगणित राजकारण देशभरात सगळीकडे दिसतं आहे आपण नेते राहिलेले आहात आमदारांनी अनेकांनी अनेक नेत्यांनी वारंवार असं बोलून दाखवलं आहे ट्विट्स केलेली आहे समाजमाध्यमांवरती लिहितात असं असताना आपलं नाव हो? uh, किंवा एक पदाचा उमेदवार म्हणून जाहीर uh, करण्यात काय बघ का, का मला स्वतःला वाटतं की अशा प्रकारचे निर्णय हे वरिष्ठांनी सर्वांनी त्या ठिकाणी घ्यायचे असतात आज आम्हाला जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्याकरता ह्या सरकारने जे काही लोकांचा भ्रमनिरास केलेला आहे भाजप शिवसेनेने ह्याच्या संदर्भातला दावा ह्यांनी केलेले दावे किती फोल ठरलेले आणि सगळा घटक आज समाजातला किती आज अडचणीमध्ये आलेला आहे कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा लागलेला ह्याच गोष्टी आम्ही तिथं दाखवणार बऱ्याचदा बऱ्याचदा सुप्रिया सुळेंचं पण नाव घेतलं जातं की त्या सुद्धा एक महत्वाच्या नेत्या राज्यातले झालेल्या आहेत त्यांच्या नावाबद्दल तुम्हाला काय वाटतं काय पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना पाहणं महाराष्ट्रामध्ये आपल्याला आवडेल का ह्याच्या संदर्भामध्ये जे आमदार निवडून येतील काय होतं तुम्ही पत्रकार मित्र ज्याच्यात कशातच काही नाही असल्या पद्धतीनं ना कुठले तरी प्रश्न विचारतात आज आम्ही संख्येने एक्केचाळीस काँग्रेस आहे बेचाळीस आज आमचे खा, खा खासदारांची पण संख्या कमी आहे आम्हाला उद्याच्याला आमचं एक निर्णय प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मताला महत्त्व प्राप्त होण्याच्याकरता जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत ते खासदार निवडून देण्याच्याकरता आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही वातावरण त्या बाबतीमध्ये करतो आणि पाठीमागच्या काळामध्ये अनेकदा सुप्रियांनी स्वतः सांगितलं की मला पार्लमेंटमध्ये इंटरेस्ट आहे मला विधानसभेमध्ये इंटरेस्ट नाही मी लोकसभेमध्ये समाधानी आहे मी स्वतः एकेकाळी -एक एक्क्याण्णव साली पार्लमेंटचा सा खासदार म मेंबर झालेला होतो मी सहा महिने पार्लमेंट पाहिलेलं आहे मी तिथं सहा महिन्याने राजीनामा दिला मी खाली आमदार म्हणून आलो आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी राहिलो हे आजपर्यंतचं काम आहे मला दिल्लीच्या राजकारणामध्ये रस नाही आहे पण हे अजूनही आहे दिल्लीच्या राजकारणामध्ये मला रस नाही आहे तिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस नाही आहे परंतु तिला जास्तीत जास्त खासदार आपले सहकारी निवडून आले पाहिजेत तरच दिल्लीमध्ये त्या बाबतीमध्ये आपण पवारसाहेबांनी पण याच्या अगोदर बऱ्याचदा म्हटलेले पण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आपल्यामध्ये हे असंच ठरलेलं आहे की आपण राज्याचं राजकारण पाहणार आणि सुप्रिया सुळे देशाचं राजकारण आमचं ठरलेलं तसंच चालू आहे आमचं अंडरस्टँडिंग अतिशय चांगलंय आपण किती काही काय विचार केला विचारलं ऐका तरी त्याच्यातनं काही बाकीच्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये जे घडलं ते पवार फॅमिलीमध्ये घडणार नाही याबद्दलचा शब्द मी आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्हाला देऊ शकतो आम्ही पक्षाबद्दल विचारतो पक्षात पण बरेच कार्यकर्ते असे असं दादांचे कार्यकर्ते आणि ताईंचे कार्यकर्ते असं बऱ्याचदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐकायला पाहायला मिळतं तुमच्याही कानावर ऐकायला पाहायला मिळत असलं तरी तशी वस्तुस्थिती नाही आम्ही सगळेजण एकत्र काम करतो आमचे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही पार्टी पुढे गेली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही देखील काम करत असताना गेल्या दहा पंधरा वर्षात जी जी डिपार्टमेंट पाहिली hmm. ती डिपार्टमेंट कशा पद्धतीनं आम्ही पाहिली काय झालं प्रशासन आम्ही कशा पद्धतीनं चालवलं ह्याची पण आपण जर प्रशासन अधिकारी लोकांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर आपल्याला ती गोष्ट त्या ठिकाणी जाणवेल सुरुवातीपासून माझ्या स्वतःच्याबद्दलची एक माझी वेगळी प्रतिमा अजित पवार कडक आहे अजित पवार एकदम तोंड झाट दिशी कोणाचा तरी अपमान करतात आमकं करतात तमकं करतात अशा प्रकारची मी असं कधीही केलेलं नाही असं जर केलं असतं तर मी बारामतीतनं सहा सहा वेळेला लाख लाख मतांनी निवडून आलेलो नसतो आज आता ही प्रतिमा बदलली आहे पण नाही 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 प्रतिमा प्रतिमा बदलायचा आहे का उद्याच्याला कुणी पण तुमची काही प्रतिमा एक वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि ती प्रतिमा तशी नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करा मी माझ्या पद्धतीनं काम करतो ते योग्य आहे का नाही ते माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवं ते माझ्या सहकाऱ्यांनी ठरवं ते माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने आता तुम्ही म्हणालात की असं ठरलेलं आहे की तुम्ही राज्यात त्या देशाच्या राजकारणामध्ये दे। तरी पण पुढे एक जो शेवटचा प्रश्न मी विचारला की पुढे अशी परिस्थिती तयार झाली तर राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंना पाहायला तुम्हाला आवडेल का नक्कीच आवडेल कारण शेवटी ती माझी बहीण आहे माझी बहीण राज्याची प्रमुख झालेली का नाही कुठल्या भावाला आवडतं एक शेवट असा आता राज्याच्या थोड्याशा राजकारणाच्या परिस्थितीकडे एक येऊयात एकंदरीत आता बघता पवारसाहेबांनी परवा संविधान मार्च घेतला शरद पवारांनी सगळे डी राजा आले होते कम्युनिस्ट पक्ष आले होते हार्दिक पटेल अल्पेश ठाकूर वगैरे पडत होते एक देशभरामध्ये दे, आता सोनिया गांधींनी पण नंतर एक बैठक बोलवली देशभरामध्ये दे विरोधकांची मोठ बांधायचा प्रयत्न सुरू आहे कदाचित शरद पवार त्याच्यामध्ये पुन्हा अग्रणी असतील यापूर्वी होते तसे राज्यामध्ये अशी परिस्थिती होऊ शकते का सेनासारखी बाहेर यायचा प्रयत्न करते त्यावेळेस तुमचं महत्व भाजपच्या लेखी परत वाढणार आहे तर एक अशी परिस्थिती मी आपल्याला सांगतो की आत्ता आम्ही महाराष्ट्रामध्ये जे फिरतो आहे जे शिवसेनेच्या शिवसेनेच्याबद्दल बोलतोय ते बघितल्यानंतर कुणालाही असं आमच्याबद्दल वाटणार नाही की हे कुणाच्या तरी बरोबर जातील नंबर एक नंबर दोन आम्ही आणि काँग्रेस पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं त्याच्या आधी आम्ही एकाच पक्षात काम करत होतो आणि त्यांचे महाराष्ट्रातले प्रमुख लोक आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले प्रमुख लोक यांची सहा तारखेला एक बैठक आम्ही ठेवलेली आहे कारण येणाऱ्या अधिवेशन आणि साधारण काय अधिवेशनाच्या निमित्तानं ह्या सरकारच्या बद्दलच आपली रणनीती असली पाहिजे ह्याबद्दल आम्ही एकत्र बसून त्यामध्ये निर्णय घेऊ पण सेना बाहेर पडेल का रोज जे आता आमचं युद्ध सुरू झालेलं मला सांगतो सेना अजिबात बाहेर पडणार नाही कारण खूप वर्षांनी सरकारमध्ये आले आतापर्यंत शंभर वेळा सर सेनेने सांगितलं आम्ही बाहेर पडू बाहेर पडू बाहेर पडू असं बाहेर पडू आमच्या खिशात राजीनामे आहेत आम्ही अमकं करू आम्ही तमकं करू आम्ही कॅबिनेटला जाणार नाही असं काही होणार नाही त्यांना त्या सरकारमध्ये राहिल्याशिवाय गत्यांतर नाही आणि त्यांना एकमेकाची उणीदुणी काढल्याशिवाय गत्यांतर नाही अशा प्रकारे ते काय करतात भा आत्ता शिवसेना विरोधकाची पण स्पेस घेण्याचा प्रयत्न करते आणि सत्तेमध्ये पण काही काम करून जे चांगलं होईल ते आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं झालो जे खराब होईल आमचा काही संबंध नाही हे भाजपने केलं आहे असे पद्धत पण जर सेना बाहेर पडली तर हे सरकार प्रत्यक्षात आलं तर त्यावेळेस जसं राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली तसं राष्ट्रवादी काँग्रेस मदत करेल आपल्याला सांगितलं ना आज जर आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या अल्लाबोल आंदोलनाच्या विरोधामध्ये आंदोलनाच्या निमित्ताने सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये बोलतोय असं असताना कोण म्हणजे कोण कोण कुठला पक्ष अशा संदर्भातला चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घेईल साध गणित सरळ गणित आहे आणि जर विरोधकांची मोठ विरुद्ध बांधायची ठरली तर सेना तुमचा त्या मोठेमधला एक भाग असू शकेल का मला नाही वाटत कारण सेवा सेना ही हिंदुत्ववादी आहे आम्ही पुरोगामी विचाराची सर्व धर्म समभाव ही आमची राष्ट्रवादीची काँग्रेसची ही भूमिका आहे हा आमचा बेस आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही सगळेजण आजपर्यंत पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं जे हिंदुत्वाचा मुद्दा काढून त्या ठिकाणी राजकारण करतात बरोबर असं मला तरी वाटत नाही बरेचसे नवीन पक्ष जवळ यायचा प्रयत्न करतात राजू शेट्टी परवा संविधान मोर्चामध्ये आपल्यासोबत होते आपण पण त्या मोर्चामध्ये होतात राजू शेट्टींनी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची कृषी धोरणं असेल आपली असेल टीका करून बारामध्ये देऊन आंदोलनं केली आहेत हे मित्र तुमचे असू शकतात तुम्ही राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं कुणी कोणाचं कायमचं मित्र नसतं त्या त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून निर्णय घेतले जात असतात त्या त्या त्यावेळेसची त्या परिस्थिती बघून बेरजेचं राजकारण करत असताना समविचारी लोकांना एकत्र आणत असताना त्याच्यातनं आपल्याला जे काही साध्य करायचं ते साध्य करणं सोपं जाईल असं ज्यावेळेस सहकाऱ्यांना वाटत असतं त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत असतात आत्ता तुम्ही बघा तुमचे मित्र आत्ता देश कर... ह्या आत्ता देशपातळीवर शिवसेनेला बाजूला कर शिवसेना त्यांच्यापासून बाजूला झाली तेलुगू देशम बाजूला झाला त्यांचे घटक त्यांच्यापासून बाजूला होत आहेत हे आपण स्वतः बघतोय तसं उद्या राज्यामध्ये मी काही ज्योतिषी नाही मी भविष्य सांगणारा माणूस नाही त्यामुळं ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ता इतक्या लवकर चर्चा करणं बरोबर नाही परंतु देश बचाव संविधान बचाव ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही मात्र एकत्र होतोय खरंय मध्ये कुठल्या कार्यक्रमाच्या एकनाथ खडसेंनी आपल्या कानात काही सांगितलं असं म्हटलं जातं ते नेमकं काय राष्ट्रवादी संपर्कात ते कानात जे ले ले ती योग्य वेळ आल्यानंतर मी मी आता ती वेळ सांगण्याची एक आपले काय प्रेक्षकही पाहत होते त्यांनी काही प्रश्न विचारले त्यातल्या ऋषिकेश मेटे विचारले की मराठा समाजाच्या आरक्षणाचं काय झालं आपण त्याला पाठिंबा दिला होता मोर्चातही जण सहभागी झाले होते सरकारने यात ठोस निर्णय यासाठी आता काय मी आपल्याला सांगू का सरकार हे सगळ्यांना बनवतंय सरकार ज्या पद्धतीनं त्यांचे आजपर्यंत ह्याबद्दलची पावलं उचललेली आहेत ते पाहता हे सरकार देईल असं मला वाटत नाही आम्ही आमच्या सरकारमध्ये मराठा समाज मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं होतं त्याच्यातलं मुस्लिम समाजाचं शिक्षणाचं आर आरक्षण ग्राह्य धरलं हायकोर्टाने परंतु ह्या सरकारने जे वकील देऊन ते नीटपणे बाजू मांडायला पाहिजे होते त्याच्यामध्ये हे कम कमी पडले आणि त्यामुळे ही अवस्था त्या ठिकाणी झालेली आज सरकार कुणाला सगळ्यांनाच बरोबर ठेवायच्या निमित्तानं हे सगळं करत आहे आणि त्याच्यात ते अडचणीत एक जरा शेवटचा प्रश्न की खूप सारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ट्विटर आणि नवीन याच्या माध्यमांवर खूप ऍक्टिव्ह झालेत शरद पवार खूप ऍक्टिव्ह आहेत सुप्रिया पहिल्यापासून ऍक्टिव्ह आहेतच आपण फार कमी ऍक्टिव्ह दिसतो आपण स्वतः ट्विट करता का पण जे करतो मला जेवढं गरजेचं असतं तेवढंच मी करतो मी कामाला महत्त्व देणारं आहे बाकीचे प्रत्येकाचं कामाची पद्धत वेगळी असते काही जण काम करत ते ट्विट पण करत असतात त्याला पण सोशल मीडियाला जास्त महत्व देत असतात मला जेवढं गरजेचं वाटतं तेवढं महत्व मी देत असतो आणि मी आपलं सकाळपासून उठल्यापासून काम रात्री उशिरापर्यंत करत असतो सोशल मीडिया एवढा पॉलिटिक्स मधला महत्त्वाचा गोष्ट झाला अगदी केलं तर माझे इतर सहकारी करत त्याच्यावर ते इन्डायरेक्ट पक्षाच काम होते ना त्याच्यामध्ये प्रत्येकानेच केलं पाहिजे असं काही नाही आम्ही तुम्हाला जवळच वाटतं का आम्ही गरजेपुरतं करतो ते दुध दुधारी हात्यार आहे हे आत्ता जर नरेंद्र मोदी साहेबांचे सुरवातीचे सोशल मीडियाच्या बद्दलचे जे काही आपण गोष्टी पाहिल्या आणि आता सोशल मीडियामध्ये ते दाखले देऊन ज्या पद्धतीनं हे दुधारी हत्यार वापरलं जातं ते बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की आज तिथं खूप मोठ्या प्रमाणावर इतके म्हणजे वेगळे अमके टॅक्स तमके टॅक्स तमके टॅक्स तमके टॅक्स आता एवढे सगळे टॅक्स भरल्यानंतर नक्कीच सर्वसामान्य जनतेला आच्छेदिन येणार अशा पद्धतीने ते तुम्ही बघा अक्षरशः कुणाच्या सुपीक डोक्यातन काय काय कल्पना निघतात परंतु हे तू हथियार दोन्ही बाजूनी चालणार आहे धन्यवाद अजित पवार आपण बीबीसी मराठीशी बोलल्याबद्दल हे होते अजित पवार राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जे हल्लाबोल मोर्चा मध्ये सहभागी होत आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि बरेचकी खुलून त्यांनी उत्तर दिली एक मात्र महत्त्वाचं की 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 त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारविरोधात भाजपाविरोधात वातावरण तयार होतं आहे पण मग ते राष्ट्रवादी काँग्रेस का घेऊ शकत नाही आहे त्या विश्वासार्हतेसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असंही ते अगदी खुले प्रमाणपणानं म्हटलेले आहेत काय पुढे होतं निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत का जे जुने शत्रू होते ते नवे मित्र पण होऊ शकतात त्यासाठी ते काय करतात या राजकारणाकडे आपण पाहत राहणार आहोत बीबीसी मराठीच्या या फेसबुक पेजवर तुम्ही हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद बीबीसी मराठीची वेबसाईट पहा फेसबुक पेज फॉलो करत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत धन्यवाद